हेलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? आपण बनवणार आहोत काजू ग्रेव्ही. त्यासाठी मग काजू घेतलेले आहेत आणि हा काजूचा मसाला आहे. त्यासाठी 2-4 काजू घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण मिरची कांदा आणि टोमॅटो घेतलेलं आहे आणि कढई तापत ठेवलेली आहे. आपल्याला व्यवस्थित हे सर्व सामग्री तेलामध्ये किंवा तुपामध्ये किंवा बटरमध्ये फ्राव करून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन कलरवर. हे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर, अजून झालेलं नाही आहे, व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला ते थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला मिसाल्याची पेस्ट बनवायची आहे. अशा प्रकारे मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तो मिक्सरला दळून घ्यायचा आहे. आपण यामध्ये टाकलेला आहे मसाला दळलेला, तिखट, मीठ, हळद. तुमच्याकडे इतर मसाले असतील, धने पूड वगैरे, तर तेही तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित आपल्याला असं फ्राय करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी दही टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे. त्यामध्ये काजू टाकून घेणार आहोत आणि ते पण व्यवस्थित फ्राय होऊन देणार आहोत मसाल्यामध्ये व्यवस्थित. मसाला जेव्हा शिजत येतो तेव्हा त्याच्यातलं पाणी हे कमी होत जातं, तुम्ही बघू शकता. त्याला एक थिकनेस यायला लागतो. त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित प्रॉपर मला 10 ते 12 मिनटं व्यवस्थित उकळून द्यायचं आहे स्लो गॅसवर झाकण ठेवून. आपल्या भाजीला छानपैकी उकळ आलेली आहे आणि 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून भाजी व्यवस्थित उकळून घेतलेली आहे. आता आपण ती सर्व्ह करूया. आपली काजू करी तयार झालेली आहे. मी ती एन्जॉय करते, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि छानच झालेली आहे. तर आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.